आषाढी यात्रेत पंढरपुरात भाविक येऊ नयेत म्हणून शासनाने 8 दिवस संचारबंदी लागू केली। या कालावधीमध्ये एसटीची सेवा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या। एसटी 8 दिवस बंद असल्याने आगारास 50 लाखांचा फटका बसला। कोरोनामुळे लॉकडाऊन काळात एसटीची सेवा बंद असल्याने एसटी आर्थिक संकटात सापडली आहे, त्यात संचारबंदीचा फटका बसला। पंढरपूर राज्यातील महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असल्याने येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक एसटीने येत असल्याने एसटीला दररोज सुमारे 5 ते 8 लाखांचे उत्पन्न मिळते। आषाढी यात्रेत लाखो भाविक भक्त येत असल्याने 8 दिवसांमध्ये कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळते। पंढरपूर आगारात 95 बसेस असून चालक, वाहन, इतर असे 300 कर्मचारी आहेत। प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात असून राज्यातील सर्वात मोठे बस स्थानक पंढरपुरात बांधण्यात आले। आषाढी यात्रेत भाविक येऊ नयेत म्हणून शासनाने 8 दिवस संचारबंदी लागू केली। एसटीने भाविक येण्याची शक्यता असल्याने एसटीची सेवा बंद ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी प्रशासनाला दिल्या। यामुळे गेल्या 8 दिवसापासून एसटी बंद असल्याने पंढरपूर आगाराचे सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। कोरोना काळात लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी आणि याही वर्षीसुद्धा एप्रिल ते जून महिन्यापर्यंत एसटीची सेवा बंद होती, यामुळे महामंडळ अडचणीत आले आहे। यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा पंढरपुरात संचारबंदी लागू केल्याने एसटीला फटका बसला आहे। एसटी सेवा सुरू झाली तरी देखील प्रवाशांनी पाठ फिरवली आहे। दुसरीकडे मात्र प्रवाशांनी खाजगी बस सेवेला प्राधान्य दिले आहे। पुणे मुंबईकडे या ट्रॅव्हल्स हाऊसफुल होऊन जातात। एसटीकडे प्रवासी वळविण्यासाठी प्रयत्न करणे आता खूप गरजेचं आहे।